राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेतर्फे ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरवण्याबाबत सर्व पक्ष उमेदवारांना तसेच पालिका अधिकारी आणि सायबर कॅफे चालकांनाही बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. यावेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निमंत्रित उपायुक्त अविनाश ससण, उपायुक्त मंगेश चितळे आदी उपस्थित होते. जगात पहिल्यांदा महाराष्ट्राचे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती यावेळी निमंत्रित उपायुक्त अविनाश ससण यांनी दिली आहे. पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रशासकीय स्तरावर लगबग वाढली असून 29 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्यासंदर्भात सर्व पक्ष उमेदवारांना महापालिका प्रशासनाने प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ही प्रक्रिया सर्वांना समजून सांगण्यात आली. तंत्रज्ञान आपल्याला अधिक सुलभता येण्यासाठीच आहे अशी प्रतिक्रिया या निमित्ताने उमेदवारांनी दिल्या. या प्रशिक्षण कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, गणेश पाटील, संगीता कांडपाळ, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, संजय भोपी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.